जुने चित्रपट जेव्हा मी बघतो एक एक आम्ही बाबांचे जुने चित्रपट बघून त्यांचे काही डान्स स्टेप्स वगैरे बघून हसायचो आम्ही अरे कसे नाचतात कसे आज मी माझे स्वतःचे बघतो म्हणतो अरे कसा नाचतो आहे याला तुला नाचता पण येत नाही माझा बॉय माझ्याबरोबर होता जो माझ्याबरोबर असायचा काही वर्ष आत्तापर्यंत आहे तो मला तो रडत होता तुम्हाला म्हणाला दादा सुपरहिट हा जो फरक होता ना की तिथे मला कळलं की ऑडियन्स हा खरा तिथे आहे मराठीचा येस yes, आणि मला तुला एक सांगायचं की मुछे गव्हर्नर हा जो रुरल क्लास आहे हा जो गावा खेड्या खेड खेडा खेडेगावातला गावातला बायका ट्रक भरून भरून यायच्या या चित्रपटासाठी ओव्हर द नाईट म्हणजे आठ आठ शो झालेले आहेत थिएटरमध्ये अख्खा दिवस चित्रपटाचे शो चालू आहेत हा एकमेव असा चित्रपट आहे ज्यांनी एवढा इतिहास घडवलेला आहे आणि आजही लोक आठवण करून रडतात अजूनही बायका येतात अजूनही फोन येतात अजूनही पत्र येतात नमस्कार मी विष्णू साना प्लेट्सअप मराठीमध्ये स्वागत आहे आज माझ्या बाजूला जे व्यक्तिमत्व बसले त्या व्यक्तिमत्वाची महाराष्ट्राला आणि देशाला ओळख करून देण्याची अजिबात गरज नाही ज्यांनी मराठी चित्रपट हिंदी चित्रपट यामध्ये आपला एक वेगळा ठसा निर्माण केलेला आहे उमटवलेला आहे आज मी ज्या निमित्ताने त्यांना भेटतो आहे तो चित्रपट घरात गणपती घरात गणपती घरात गणपती नाही त्या चित्रपट सव्वीस जुलैला प्रदर्शित होत आहे आणि त्यानिमित्तानेच मी त्यांच्याशी काही बातचीत करणार आहे सर तुमचं स्वागत आहे घरत गणपती आता तुम्ही म्हणाले घरात गणपती हा घराघरात घरत गणपती जाणार आहे घराघरात घरात गणपती जाणार आहे फक्त त्याचा व्यवस्थित उच्चार करायला पाहिजे लोकांना कारण नसताना ते एक असं लोकांना वाटत होतं की आम्ही जे लिहिलं आहे ते चुकीचं लिहिलं आहे पण ते घरात गणपतीच आहे घरात गणपती नाही आहे कारण घरात कुटुंबातला गणपती आणि त्याच्या भोवती घडणारी ही आमची एक फॅमिली स्टोरी एक कौटुंबिक सोहळा गण गर्ण, गणपतीच्या गौरीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत होणारे जे सात आठ दिवस असतात त्याच्यातली ही कथा आहे आणि कोकणात घडणारी ही कथा आहे एक खूप छान छान कथा आहे खूपचे अनेक असे पारिवारिक कौटुंबिक चित्रपट गाजलेले आहेत माहेरची साडी असेल कुंकू असेल ऐतिहासिक चित्रपट तुम्ही भर भरपूर केलेले आहेत या चित्रपटामध्ये नेमकं वेगळं काय असणार आहे सी या, या चित्रपटांमधून तुम्हाला फक्त वेगळेपणा काय असू शकतो शेवटी आपण आपला मराठी चित्रपट हा आपल्या संस्कृतीभोवती आणि आपल्या नात्यांभोवतीच फिरत असतो मग त्याच्यातली वेगवेगळी रूपं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने दिसायला मिळतात सर्जामधला सर्जा जो मी केला होता त्याचं शिवभक्ती किंवा शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम माहेरची साडीमधलं ज्या कॅरेक्टरचं माझं नाव होतं त्याचं त्याच्या बहिणीबद्दलचं प्रेम mm -hmm. आणि जे काही बरेच चित्रपट कुंकूमधलं त्याच्या आईबद्दलचं प्रेम त्याच्या बायकोबद्दलचं प्रेम आणि या अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये शेवटी सार जर तुम्ही पाहिलात तर हा रिलेशनशिप्सवरच आधारित असतात आपले मराठी चित्रपट खास करून आणि तसाच हा एक रिलेशनशिप्सवरच आधारित चित्रपट घरात गणपती आहे ज्याच्यामध्ये एक मोठं कुटुंब ज्याच्यातली लोक जी बाहेर गाऊन आलेली आहे सगळी एका घरात त्या गणपतीच्या सोहळ्यासाठी येतात आणि त्या काळामध्ये होणाऱ्या त्यांच्यामधले जे काही जे काही वाद आहेत म्हणा जे काही डिफरन्स ऑफ ओपिनियन्स आहे जे काही जे काही घडणार आहे आणि जे काही तुम्हाला उलघडणार आहे ते शेवटी जाऊन तुमच्या चेहऱ्यावर एक खूप छान गोड स्मितहास्य घेऊनच तुम्हाला बाहेर पाडणार आहे थिएटरच्या तेव्हा रिलेशनशिप्स भोवती बांधलेली एक खूप छान कौटुंबिक सोहळा आहे हा इतके तुम्ही चित्रपट केले इतक्या वर्षाची तुमची या सिनेसृष्टीमधली कारकिर्द आहे मागे वळून पाहताना काय आठवतं तुम्हाला मागे वळून पाहायला मी नाही पाहिलेलं आत्ता मागे वळून अजून आय थिंक पुढेच बघायचा काळ आहे आत्ता तरी आ, मागे वळून पाहताना हेच वाटतं की खूप काही बदललं आहे टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणात बदलली आहे कलावंत बदललेले आहेत कलाकार बदललेले आहेत कलाकारांची क काम करण्याची पद्धत बदललेली आहे एकूणच ॲटमॉस्फिअर जे असायचं तरी ह्या चित्रपटामध्ये आम्ही एकत्र एक कुटुंबासारखंच वावरलेलो आहोत परंतु आता बऱ्यापैकी डिस्टन्स असतो वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला आपण आपल्या गोष्टीशी आपण आपले ब आपण बरे आपले आपलं काम बरं असं असा एक ॲटिट्यूड आहे जो चांगला आहे वाईट नाही आणि टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे खूप फरक पडलेला आहे खूपच फरक पडलेला आहे की आमच्या काळामध्ये नेगेटिव असायच्या त्याची रोल व्हायचा तेव्हा आवाज यायचा आम्हाला टेन्शन असायचं की रिटेक्स होता उपयोगी नाहीत रिटेक्स व्हायला द्यायचे नाहीत आम्ही जेव्हा शूट करायचो तेव्हा दोन रिटेक झाल्यानंतर आम्हाला आमची स्वतःची लाज वाटायची की अरे दोन रिटेक्स दिलेस कमाल आहे पण हल्ली काय झालं असते आज त्याच्यामध्ये तीन टी व्ही चार टी व्ही तुझ्या फोनमध्ये हल्ली एक फिल्म शूट होत आहेत तेव्हा एक ज्याप्रमाणे फ्रीडम लाभलेलं आहे की मी किती शूट करू शकतो ह्याला वाटलं की आत्ता हे शूट करायचं आहे चला हे करा हे पण करा एडिटिंग टेबलवर बसून तुम्ही सगळं जॉईन करू शकता त्यामुळे दोन गोष्टी झाल्यात एक चांगली बाजू ही की तुम्हाला वेरियस काइंड्स ऑफ मूड्स एक्सप्लॉड करता येतात वेरियस अँगल्स शूट करता येतात वाईट बाजू ही की तुम्ही कुठेतरी क्रिएटिव्हिटी मारताय mm -hmm. की पूर्वी आम्ही पूर्णपणे आमच्या दिग्दर्शकावर अवलंबून असायचो ज्यांनी ओके म्हटलं की ओके आज कॅरेक्टर आज ॲक्टर्स जाऊन मॉनिटर बघतात अरे नाही नाही अजून एक अजून एक कारण कुठेच यु नो देर इज नो बॉदरेशन की एवढा पैसा जाणार आहे याच्यामध्ये कारण तेव्हा एक डब्बा दहा अकरा हजाराला असायचा चारशे फुटाचा mm. आज एकाच सात आठ हजाराच्या टिप चिपमध्ये तुम्हाला दीड दोन चार पाचशे टी बी मिळतं वॉट एवर दॅट कॉस्टिंग इज सो सो लोकांचं जरा असं झालेलं नाही की ठीक आहे ना यर एक ऑरेक एक ऑरेक एक, ऑरेक एक, ऑरेक एक, ऑरेक या असं बी लिहित आहे मा असं बी आहे ह्या असं बी आहे सो दॅट इज अ लिटल नॉट राईट थिंग पण हां मागे वळून बघताना काही छान गोष्टी झाल्या आहेत काही वाईट गोष्टी झाल्या आहेत पण ओव्हरऑल आउटकम हॅज बीन गुड अनेक दिग्गजांसोबत काम केलेलं आहे तुम्ही अशी कुणाची आठवण येते तुम्ही शांत बसलेत की तुम्हाला त्या सहकार्याची त्यासोबत काम केलेल्या व्यक्तीची अशी आठवण येते तुम्हाला मला दिग्गज खूप माझ्या आयुष्यात लाभले राजदत्तांनी मला बनवला माझे गुरु राजदत्त आ, मी अनंत मानेंसोबत काम केलं त्यांच्याबरोबर मी दोन चित्रपट केले भालजी पेंढारकरांच्या अगदी लास्ट स्टेज म्हणजे त्यांच्या अगदी ते थकलेले होते त्या काळामध्ये प्रभाकर भिंडारकर त्यांच्या चिरंजीवानी जो चित्रपट केला सुनबाई ज्याच्यात अश्विनी माझी हिरोईन होती तिचा पहिला चित्रपट तो केला तेव्हा सगळ्यांची आठवणी येतात मला अनंत माने सरांचं खूप आठवतं कारण ते अत्यंत गुणी डिरेक्टर त्यांनी खूप हिट्स दिलेले आहेत पण तेव्हा ना मला ते, ते जाणवायचं की त्यांना एडिटिंगचं जाण खूप होती आणि ते मला अजून आठवतं आहे की साहेबांनी कधीही रिटेक कारण नसताना घेतलेलाच नाही आहे की इथे ते आत्ता आत्ता लोकं करायला लागले आहेत पण तेव्हा त्यांची जाण त्यांना माहीत कारण मी त्यांना विचारलं की अण्णा हे असं नको मला माहिती आहे काय राहणार आहे आणि हे कुठून जोडता येईल हेही मला माहिती आहे तेव्हा ना इतकी तयार बुद्धी होती आणि इतक्या डिसिप्लिन्ड लोकं होती ही तेव्हा मला खूप खूप आठवणी आहेत जुने चित्रपट, जुने चित्रपट चित्रपट जुने पाहिले तर पाहिले ना फार जिवंतपणा होता त्याच्यामध्ये तुम्ही जुने चित्रपट कधी तुमचेच चित्रपट जुने पाहता का आणि पाहिले तर काय वाटत ते सगळं पाहताना तुम्ही आज आताचे चित्रपट आणि ते जुने चित्रपट नाही 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 खूप खूप बदल झाला आहे पण ह्याच्याच बद्दल आजला प्रश्न तोच होता तुझा बदल खूप झालेला आहे जुने चित्रपट जेव्हा मी बघतो एकेकाळी आम्ही बाबांचे जुने चित्रपट बघून त्यांचे काही डान्स स्टेप्स वगैरे बघून हसायचो आम्ही अरे कसे नाच कसे आज मी माझे स्वतःचे बघतो म्हणून अरे कसा नाचतोय याला तुला नाचता पण येत नाही तेव्हाचा सीन आज मी केला असता तर तो दहा गुणाने जास्त चांगला केला असता कारण तेव्हाचा एक्सपिरियन्स आजचा एक्सपिरियन्स आजचा झालेला डिफरन्स वयात झालेला वयाने तुमच्या जे काही तुम्ही शिकलात तुम्हाला जी माणसं भेटली तुमच्या आयुष्यात जे काही प्रसंग घडले एक्सपिरियन्सेस घडले त्यांनी तुम्ही घडलात आणि आज मला बघताना मागे असं वाटतं की हा चित्रपट मी दहापट पट चांगला करू शकलो असतो पण पर... तेव्हाच्या लोकांसाठी तो अजूनही आज माहेरची साडी आजही लोक येऊन माझ्या समोर बसतात आणि बायका अरे किती सुंदर किती सुंदर सो so, हे आय मीन भाग्य लागतं आणि आनंद माहेरची साडीतला असा कुठला तो सीन तुमच्या अजूनही आठवतो राहून राहून लोक तर तुम्हाला विचारतात काय सीन होता मात्र त्यातलं कस कुठल्या असा मोमेंट आहेत की त्या घर करून बसल्यात घरात नाही नाही माहेरची साडीमध्ये माहेरची साडी हा चित्रपट म्हणजे आता काहीच सांगायला हरकत नाही परंतु जेव्हा मी माहेरची साडी चित्रपट करत होतो तेव्हा कधीच वाटलं नाही की हा चित्रपट एवढा मोठा इतिहास करेल विजय कोणकेचा हो खूप कॉन्फिडन्स होता आणि त्याच्या कॉन्फिडन्सबद्दल मी आज दाद देऊ इच्छितो कारण त्यांनी जिथे जिथे सांगितलं की इथे टाळ्या पडणार इथे बायका रडणार तसंच झालं पण जेव्हा मी ॲज अ कलाकार हा पिक्चर करत होतो तेव्हा मी एक तर खूप बिझी होतो आणि कुठेच हा काही चित्रपट इतिहास घडवेल असं काहीही या चित्रपटामधून मला जाणवलं नव्हतं करताना जेव्हा चित्रपट कंप्लीट झाला आणि ट्राय पहिली ट्रायल होती तेव्हा मी आणि माझी बायको गेलेलो बघायला मला पिक्चरच्या शूटिंगला जायचं होतं दुसऱ्या तेव्हा मी संध्याकाळी पिक्चर, हो पिक्चर संपायच्या आधीच जरासा निघालो आणि बाहेर पडलो आणि आरतीला म्हणालो माझ्या बायकोला की माझ्या नावावर अजून एक फ्लॉप आहे हे माझे शब्द आहेत माझा बॉय माझ्याबरोबर होता जो माझ्याबरोबर असायचा काही वर्ष आत्तापर्यंत आहे तो मला तो रडत होता तुम्हाला म्हणाला दादा सुपरहिट हा जो फरक होता ना की तिथे मला कळलं की ऑडियन्स हा खरा तिथे आहे मराठीचा हा जो रुरल क्लास आहे हा जो खेड़, गावा शला खेड्या खेड खेडा खेडेगावातला गावातला बायका ट्रक भरून भरून यायच्या या चित्रपटासाठी ओवर द नाईट म्हणजे आठ आठ शो झालेले आहेत थिएटरमध्ये अख्खा दिवस चित्रपटाचे जा, शो चालू आहेत हा एकमेव असा चित्रपट आहे ज्यांनी एवढा इतिहास घडवलेला आहे आणि आजही लोक आठवण करून रडतात अजूनही बायका येतात अजूनही फोन येतात अजूनही पत्र येतात सो इट्स इट्स सेलिब्रिटी म्हटलं की एक ॲटिट्यूड असतो एक वेगळं वागणं म्हणजे कॅमेऱ्याच्या पुढे एक वेगळं वागणं कॅमेऱ्याच्या पलीकडे गेलं की वेगळंच वागणं असतं पण अजिंक्य देव आता मी बघतोय दे मला जेवढा संबंध आहे तेवढा तेवढे कॅमेऱ्याही तसेच आहेत आणि कॅमेऱ्याच्या बाजूला केलं तरीही देव तसेच आहेत असे कसे अजिंक्यदेव मला माहीत नाही मला काय म्हणजे काय वेगळं काय असायला हो पाहिजे मी काय माणूसच आहे तुमच्या हाडामासाचा तुम्ही आहात तसाच मी पण आहे माझ्यात तुमच्यात फरक काही नाही आहे तुम्ही तुमच्या कलेमध्ये तुमचं प्राधान्य आहे माझं माझ्या कलेत प्राधान्य आहे तुम्ही तुमच्या वतीने तुम्ही स्वतःला बघितल्यानंतर म्हणू शकता की आय अ स्टार मी आज लोकांनी म्हणतात म्हणून मी स्टार आहे सो प्रत्येक माणूस हा उपजत म्हणजे माज किंवा कारण नसतानाचा देखावा एक काळी -एक लोकं करायची कारण तेव्हाची ती म्हणजे ती स्टाईल होती तेव्हा एक प्रत्येकाने आपली स्टाईल निर्माण करून ठेवलेली होती आता मला वाटतं की नॉर्मल राहणं हीच खरी स्टाईल आहे कारण मी आत्ता हिंदी चित्रपट काही मोठे करतो आहे मोठ्या कलाकारांबद्दल बरोबर कोणालाही ॲटिट्यूड नाही आहे कोणालाही कुठल्याही पद्धतीचा आ, माज नाही आहे एव्हरीबडी इज डाऊन टू अर्थ आणि मला वाटतं दॅट इज हाव यू शूड लिव्ह आज आज तसंच त्या जगण्यालाच खरं जगणं म्हणतात नाहीतर आपण कारण नसताना खोटं एक मुखोटा घालून आयुष्यभर फिरत असतो आणि तो मुखोटा कधीतरी गळून पडतो आणि मग तुम्हाला जेव्हा तुमचं दर्शन होतं तेव्हा ते दर्शन खूप असह्य करणारं असतं एक फेडोरा नावाचा चित्रपट आला होता इंग्लिशमध्ये तो हे मराठीत हिंदीत कुठेच झाला नाही तो व्हायला पाहिजे होता एका आर्टिस्टबद्दलची ती स्टोरी होती की ती म्हातारी झालेली आहे आणि तिला आता स्वतःचा चेहरा जेव्हा ती बघते आणि तिचं तारुण्य तिला आठवते ज्याच्यात ती तिने गाजवलेलं असतं हॉलिवूड ती एवढी सुंदर होती ते तिला टॉलरेट होत नाही आणि त्या टॉलरेशनमधून घडणारा तो चित्रपट अप्रतिम चित्रपट आहे हेच पूर्वी असायचं एक मुखवटा असायचा तो पडल्यानंतरचा आतला माणूस खूप भयंकर होता त्यामुळे like ते मुखट्ट्या नकोच मी आहे हा असा आहे तुम्हाला आवडो ना आवडो आय एम लाईक दिस सर मी आता बॉलिवूड चित्रपट असतील त्याच्यानंतर दक्षिणचे असतील वेब सिरीज असतील हे सगळे चित्रपट व्हायला आज मराठी चित्रपटाचं स्थान काय सध्या खूप छान आहे खूप मोठ्या मोठ्या लेवलवर गेलेलं आहे मराठी चित्रपट हा खूप छान चित्रपट बनत आहेत खूप छान डिरेक्टर्स येत आहेत ॲक्टर्स येत आहेत खूप छान गाणी येत आहेत संगीतकार खूप छान आहेत तेव्हा सगळ्याच चोही बा, चारी बाजूनी मराठी चित्र चित्रपट हा प्रगल्भ होत चाललेला आहे कथानकं खूप सुंदर सुंदर यायला लागलेली आहेत मला वाटतं मराठी चित्रपटाचं मराठी चित्रपटसृष्टींनी चित्रपटसृष्टी आणली इंडियामध्ये आज दादासाहेब फाळकेंनी सिनेमा सुरू केला आज त्यांच्यामुळे मराठी माणसामुळे आज कॅमेरा पहिला फेरलेला आहे आपल्या देशात तेव्हा मराठीचं स्थान हे नेहमीच वर होतं ते आजही तिथेच आहे आणि त्याच पद्धतीने त्याचा वाटचाल चालू आहे घरात गणपती चित्र हा चित्रपट आता येतोय गणपतीवर आणि पारिवारिक हा चित्रपट आहे तुमच्या का काय गणपतीच्या आठवणी घराखुर आयुष्यात माझ्या घरी कधी गणपती नव्हता आमच्या घरी गणपती कधीच आला नाही आमच्या आठवणी आज की बाबांना गणपतीचं खूप आस्था होती आमच्या घरात मोठा गणपती आजही आहे आधीही होता इथे आल्यानंतर पुण्यात तळ्यातल्या गणपतीला जाणं हे एक आमचा रेग्युलर हे असायचं बाबा इथे आले की परत मुंबईला जायच्या आधी त्यातलं गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही ही तेच करायचं सारसबागे सारस बागेतलं हां हां सारस बागेतला तुमच्यासाठी तर त्या सारस बागेतला गणपती आजही मी पुण्यात असलो की एक चक्कर मारून जातो आणि बाकी बाप्पांचं प्रेम हे आहेच त्यांचा आशीर्वाद आहे मी नेहमी पूजा करतो आणि वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा हा एक मृदवाक्य आहे सो तेव्हा तो विघ्नहर्ता आपल्या पाठीशी उभा आहे आनंद आहे या चित्रपटामध्ये पाच गाणी आहेत कशा प्रकारचे ती गाणी आहेत प्रेक्षकांच्या किती दिवस सगळ्यांना आवडणारी वेगवेगळ्या पद्धतीची वेग गाणी आहेत यंगस्टर्ससाठी पण गाणी आहेत ह्याच्यामध्ये आपली कौटुंबिक गाणी आहेत याच्यामध्ये पारंपरिक गाणी आहेत याच्यामध्ये सॅड सॉंगही आहेत तेव्हा ती एक सगळ्या पद्धतीने सगळ्या ऑडियन्सला आवडणारा फ्लेवर्स त्याच्यामध्ये घातलेले आहेत यंग जनरेशनला पण आवडेल मध्यम वहीन लोकांनाही आवडेल बुजुर्ग लोकांनाही आवडेल अशा सगळ्यांसाठी बनलेला हा एक चित्रपट आहे घरात गणपती अचिंक्य दादा घरात गणपती घरात गणपती या चित्रपटाला तुमच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद येस yes, आणि मला तुला एक सांगायचं की मुचे होतो नाव थँक्यू थँक्यू सो मच